शेतकरी बोलतो नमस्कार. आज दिनांक 25/6/2024 लोडिंग आपण पाहत आहोत. हे जे लोडिंग चाललेलं आहे, सौ स्मिता सुनील देशमुख मुक्काम पोस्ट जोर वाईपासून 25 किलोमीटरवरती सुनील सरांचा फार्म हाऊस आहे. तिथे हे मोहगणीचं लोडिंग चालू आहे. बघू शकतो आहे आपण. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोप बाजूला दे. आजच्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती घेणार आहोत ही मोहगणी झाडासंदर्भात. मोहगणी म्हटलं तर हे जे झाड आहे हे जंगली कुळातील झाड आहे, जे याला जनावरं खात नाहीत, त्याचबरोबर ज्या झाडाला कीड रोग नसतो असे हे मोहगणी झाड आहे. मोहगणी झाड म्हटलं तर हे झाड आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्याला फांदी नसल्यामुळे सावली पडत नाही, वसब होत नाही आणि अगदी शेतकरी बंधूंना कंपाऊंड असेल किंवा ही जी लागवड आपण शेतामध्ये जर केली तर 9x9 वरती करायची, मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात, त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं. आता आफ्रिकन मोहगणी जर म्हटलं तर हे झाड आपल्याला एका वर्षातच 20-22 फुटाची उंची वाढते, 2 वर्षात 35-40 फुटापर्यंत उंची वाढते आणि नंतर जाडी भरायला चालू होते. बंधू, मोहगणीचं जे आजचं लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुनील देशमुख सर हे आपले जुने कस्टमर आहेत. आज त्यांचे मित्रमंडळी आपले आहेत, ते सरांचे ते आपले पूर्ण कस्टमर आहेत. आता मोहगणी लागवड करताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो 1x1x1 फुटाचा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण शेणखत, निंबळ पेंट, थिमेट टाकायचं, पिशवी पाडून रोप लावायचं आणि दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12 एक्सरची आळवणी द्यायची. आजच्या ह्या गाडीनंतर मोहगणी आपल्याकडे संपत आलेली आहे. बघू शकतो आता मोहगणी भरताना सिलेक्टेड रोपं भरली जातात, खराब रोपं अशी बाजूला काढली जातात, हे पण आपण बघू शकतो आहे. आता ज्या शेतकरी बंधूंच्याकडे रोपं येतात त्यांनी पिशवीला धरून रोपं उतरायची आहेत, कारण आज तुफान पाऊस आहे. तुफान पाऊस असल्यामुळे शेतकरी बंधूंच्याकडे रोपं येतात, त्यावेळी त्यांनी पिशवीला धरून ही रोपं उतरायची आहेत. 1-8 दिवस आपल्या वातावरणात सुटेबल होण्यासाठी, सवाळण्यासाठी ठेवायचे आहेत आणि नंतर ही लागवड करायची आहे. आता मोहगणीचा वापर कशासाठी होतो तर मोहगणीचा वापर हा जहाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी, बेड असेल, डायनिंग टेबल असतील, ह्यासाठी टिकाऊ लाकूड म्हणून वापर होतो. ज्या झाडाला कीड रोग नाही, ज्याचं लाकूड कठीण आहे, ज्या बोटी 12-24 तास पाण्यात राहतात, पाण्याचा मारा लागला तर लाकूड खराब होत नाही, त्यासाठी ह्या मोहगणीचा वापर केला जातो. मोहगणीमध्ये जर म्हटलं तर फांदी नसल्यामुळे आपल्याला इतर पिकासारखी वसब होत नाही, सावली पडत नाही आणि शेतकरी बंधूंना कमी देखभालीचं पीक म्हटलं तर हे आपण मोहगणीची लागवड करू शकतो आहे. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. ही रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात, लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं. त्याचबरोबर आपण ही जी अनुदान शेती लागवड करू शकतो भाऊसाहेब फुंडकरमध्ये, रोजगार हमी योजनेमध्ये, त्याचबरोबर नानाजी देशमुख योजनेमध्ये, ज्या सरकारी अनुदान घेण्याच्या योजना आहेत त्यामध्ये मोहगणीच्या झाडाची लागवड करून आपण अनुदानही घेऊ शकतो आणि 10-12 वर्षामध्ये या झाडाचं उत्पादन, सरासरी एका झाडाचं जे उत्पादन आहे हे आपल्याला 10-12 वर्षामध्ये जर बघितलं तर 35 फूट उंची आणि गोलाई 3.5 ते 4.5 फूट ह्यातनं आपल्याला 15 ते 18 घनफूट लाकूड मिळते मोहगणीमध्ये. म्हणून आणि आपल्याला सरासरी एका झाडापासून 1500 रुपये घनफूट जरी जागेवर जर पकडला तरी आपल्याला एका झाडापासून कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेत बोललं तर 15 ते 18 हजार रुपये आपल्याला हे घनफुटाचा भाव मिळतो आहे. आता ही शेती करणारे जे माझे डॉक्टर, पोलीस अधिकारी, बिझनेसमन लोक आहेत किंवा पुण्यामध्ये जॉब करून शेती मोहगणीची लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी एक फायद्याचं पीक म्हणजे ह्या पिकाला रोगराई नाही, कीड नाही, त्याचबरोबर जंगली झाड असल्यामुळे एकदा लावले की रोप जगले की ते फास्ट वाढायला चालू होते. तसेच मोहगणीचं जर म्हटलं तर आपल्याला जे लाकूड आहे हे लाकूड टिकून म्हणजे कठीण क्षमता जास्त असल्यामुळे आपल्याला या लाकडाचं बाजारामध्ये चांगला दर मिळतो
आता हे जे लोडिंग चाललंय, श्री सुनील देशमुख सर जोर म्हणून गाव आहे वाईपासून 27 किलोमीटरवरती, तर आता आपण गाडीतलं लोडिंग बघणार आहे आणि आज आपल्याकडली मोहगणीची रोपं आता सरांच्या लोडिंग नंतर संपणार आहेत ते आपण बघू शकतोय. आज एकाच दिवसामध्ये आपली 11,000 मोहगणी लोडिंग झालेली आहे. बघू शकता असे पट्टे पूर्ण मोहगणीमध्ये एका दिवसामध्ये खाली झालेले आहेत. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आता आपण गाडीमधील लोडिंग बघणार आहे. आपल्याकडे मोहगणी बरोबर जे झाडे मिळतात, आंबा, पेरू, लिंबू, नारळ, चिक्कू, काजू, संत्री, मोसंबी, मसाल्यामध्ये जर म्हणलं लवंग, दालचिनी, वेलदुडा, तमालपत्री, जायफळ, ऑल पाईज अशी सर्व प्रकारची रोपं मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, त्याचबरोबर बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच देणारी अशी ही नर्सरी, योग्य सल्ला व मार्गदर्शन. त्याचबरोबर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपल्या ज्या बागा डेव्हलप झालेत त्यामध्ये जर म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये आंब्याची लागवड आपली जी आहे जवळजवळ 50,000 हेक्टरवरती आहे. कारण 18 डेन्सिटी असेल, त्याचबरोबर जनरल 10x10, 15x15, 12x12 अंतरावरती ज्या लागवड आहेत आज शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप झालेल्या आहेत. आता हे श्री सुनील देशमुख सरांचं लोडिंग जोरसाठी चाललेलं आहे 25/6/2024. बघू शकतोय आपण अशा प्रकारे खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. तसेच आपल्या मित्रपरिवारांना पण असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलवरती 7,000 व्हिडिओ आहेत. लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, त्याचबरोबर अनुदानबद्दल माहिती दिली जाते. पुढील व्हिडिओमध्ये आपण आंबा लागवडीमध्ये कल्टार या पिकाची माहिती घेणार आहे, त्याचं किती प्रमाण वापरायचं, त्याचबरोबर कोणत्या महिन्यात वापरायचं ही सर्व माहिती घेणार आहोत. बघू शकता आता आपण केशर आंब्याची ही 2 वर्षाची रोप आहेत, 5 किलोच्या बॅगमध्ये 4.5 फूट उंची, 200 रुपये दर. अशा प्रकारचे लोडिंग आजच्या मोहगणीचं जे लोडिंग चाललंय ते आपण बघू शकतो. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बंधूंनी पिशवीला धरून रोपं उतरायचे आणि 8 ते 10 दिवस ठेवून नंतर लागवड करायची आहे. रोपं लावताना पट्टा जो आहे तो हा अशा प्रकारचा 5-6 पट्टा लावला पाहिजे आपण, जेणेकरून हवा गिळती राहते, त्याचबरोबर रोपं व्यवस्थित कमी जागेत जास्त प्रमाणात असा लांबडा पट्टा लावायचा आहे. बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहगणी लोडिंग सुनील देशमुख सर जोर वाई. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आपले साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत, शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत आणि आपल्या चॅनलवरती जे 7,000 सबस्क्राईब आहेत जे झालेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. असंच सहकार्य राहू दे. भवितव्यात ह्याच्यापेक्षा अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.